आजकालची लहान मुलं खूप ऍक्टिव्ह असल्याचं आपण पाहतो. प्रत्येक गोष्ट ते मनापासून शिकतात, शिवाय कमी वयात अनेक लहान मुलांनी तर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही आपलं नाव कमवलंय. असंच जुन्नर तालुक्यातील वैशाखेडे येथील 8 वर्षाचा शौर्य किशोर काकडे. शौर्यने एका अनोख्या कलेत रेकॉर्ड केलाय. त्याने 150 फुटापर्यंत पत्ते फेकण्यात विक्रम केलाय. तसेच तो तलवारबाजी, डबल लाठी काठी असे वेगवेगळे खेळ खेळतो. विशेष म्हणजे त्याने या सर्व गोष्टींचा सराव युट्यूबवर बघून केलाय. त्याने जोपासलेल्या या आगळ्या वेगळ्या कलेचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शौर्य आणि इशिता हे दोघे बहीण भाऊ शेतकरी कुटुंबातील. वडील शेती करतात. आपल्याला काही शिकता किंवा कुठली कला जोपासता आली नाही म्हणून मुलांना काहीतरी वेगळं घडवायचं अशी इच्छा मुलांच्या रूपाने सत्यात उतरवण्याचा प्रयत्न ते करतात. शौर्य हा कार्ट थ्रो या प्रकारात पारंगत असून तो जवळपास 150 फुटापर्यंत कार्ट फेकतो. त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही झाली आहे. याशिवाय शौर्यची बहीण इशिता काकडे ही 15 वर्षाची असून ती देखील अनेक कलांमध्ये तरबेज आहे. ती पारंपरिक शस्त्रे आणि हॉर्स रायडिंग ही तेवढ्याच आत्मविश्वासाने करते. ग्रामीण भागात अनेक खेळांबाबत असुविधा असल्याने ती सध्या पुण्यात रायफल शूटिंगची प्रॅक्टिस करते. आज शौर्य आणि इशिता हे दोघेही कार्ड थ्रो आणि रायफल शूटिंग मध्ये पारंगत आहेत. त्यामुळे हे दोघं बहीण भाऊ अनेकांचा आदर्श ठरतात.